तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र। पोलीस भरती 2022 मध्ये मैदानी चाचणी अगोदर का लेखी परीक्षा अगोदर हा मोठा संभ्रम पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोंधळ घालत आहे। तरी विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करेन। आणि याच्या आधी आपले पोलीस महासंचालक जे होते संजय पांडे सर यांनी भी त्यांचं मत जे सांगितलं होतं फेसबुक लाईव्हमध्ये की मैदानी चाचणी अगोदर होणार आहे आणि कॅबिनेट मंत्रालयाचा घेतलेला जो निर्णय आहे ना तो पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका कारण की तुम्हाला सर्व प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये भेटतील। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीसाठी अगोदर मैदानी चाचणी घ्यावी अशी मागणी कोणी केली आहे या बी प्रश्नाचं तुम्हाला या व्हिडिओमध्ये उत्तर भेटेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा, महाविकास आघाडी सरकारने 2019 मध्ये पोलीस भरतीकरिता अगोदर लेखी व नंतर मैदानी चाचणी घेण्यात यावा असा निर्णय घेतला होता। त्या अनुषंगाने सुरुवातीला प्रथम मैदानी चाचणी घ्यावी व त्यानंतर लेखी परीक्षा घ्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यामार्फत राज्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना शनिवारी पाठविलेल्या निवेदनात केली आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यामार्फत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना शनिवारी पाठवलेल्या निवेदनात केलेली आहे। नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, निवेदनात 2014 पोलीस भरती प्रक्रियेत शारीरिक पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांना फटका बसलेला असून महाराष्ट्र शासनाने 7200 पोलीस पदाची भरती राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे पोलीस भरतीकरिता अगोदर लेखी अगोदर 100 गुणांची मैदानी चाचणी घेऊन नंतर लेखी घेण्यात यावी अशी नमूद केली आहे। नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीकरिता उमेदवार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळावी म्हणून अगोदर मैदानी चाचणी नंतर लेखी परीक्षा अशा प्रकारचा निर्णय कॅबिनेट मंत्रालयाने घेतलेला असून, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कॅबिनेट मंत्रालयाचा जो निर्णय आहे तो बघा इथं, अगोदर मैदानी चाचणी नंतर लेखी परीक्षा अशा प्रकारचा निर्णय कॅबिनेट मंत्रालयाने घेतलेला असून तो निर्णय कागदावर असल्याने नवीन पदभरतीसाठी अगोदर मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा असा प्रकारचा गोंधळ विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेला आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस महासंचालक संजय पांडे सर जे होते त्यांनी सांगितलं होतं की मैदानी चाचणी प्रथम होणार आहे आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्रालयाचा निर्णय भी तुम्ही पाहिलेला आहे। नेक्स्ट बघा, त्यामुळे महाराष्ट्रातील पोलीस भरती ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या हितासाठी संभाजी ब्रिगेड जिल्हा विद्यार्थी आघाडीच्या वतीने इस्माईल खान पठाण, पवन महाले, अरबाज पठाण, गोपाल काळे, सूरज उगाडे यांची नावं दिलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो, आणि यांच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे। आणि ही जी मागणी आहे ते वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी केलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या की पोलीस भरती 2022 मध्ये प्रथम मैदानी चाचणी होण्याची भी संभाव्यता आहे, पण जर 15 तारखेला जर विद्यार्थी मित्रांनो GR न पडता जर जाहिरात पडली तर एखाद्या वेळेस प्रथम लेखी परीक्षाच होईल। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, पोलीस होण्यासाठी तुम्हाला दोन्ही गोष्टीची तयारी पूर्णपणे करणं आवश्यक आहे। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तयारी दोन्हीची करा आणि पोलीस भरती 2022 मध्ये तुम्ही पोलीस होऊन जा। तर विद्यार्थी मित्रांनो, हीच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचायची होती। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पोलीस भरतीबद्दल सर्व अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवर भेटतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद।